वसतिगृहात सुविधेअभावी विद्यार्थ्यांचे हाल, निकृष्ट दर्जाचे जेवण, साहित्याचा अभाव, दूषित व उन्हाळ्यात गरम पाणी पुरवठा आणि सर्वत्र घाणस घाण ही बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील शासनाच्या वसतिगृहांची स्थिती आहे। हे वसतिगृहे पाहिले की येथे माणसेच राहतात याचे भान विभागाला आहे का असा प्रश्न पडतो। या वसतिगृहामध्ये निर्वाह भत्ता, मोफत नाश्ता, भोजन, वह्या, पुस्तके, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, शैक्षणिक सहल इत्यादी सुविधा मोफत पुरवण्याचा शासनाचा नियम फक्त कागदावरच दिसून येत आहे। इथली परिस्थिती पाहता हे वसतिगृह आहे की कारागृह असा प्रश्न पडल्याशिवाय राहतच नाहीये। मलकापूर तालुक्यातील शासकीय ITI कॉलेजमध्ये जवळपास 300 विद्यार्थी आहेत। या ठिकाणी राहत असलेले सर्व विद्यार्थी हे बाहेर गावातून आलेले आहेत। तर या वसतिगृहात 2 वर्षांपासून राहत असलेल्या या विद्यार्थ्यांची हे शासकीय ITI कॉलेज हेळसांड करताना दिसून येत आहे। इथले जबाबदार शिक्षक भर उन्हाळ्यामध्ये इथे राहत असलेल्या विद्यार्थ्यांना गरम पाणी पाजत आहे। इतकेच नव्हे तर या वसतिगृहात तुटलेले दरवाजे, बंद पडलेली आरओ मशीन व मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य देखील आहे। हे वसतिगृह साफ करण्यासाठी सफाई कर्मचारी तर येतो, मात्र सफाई करण्यासाठी त्यांना लागणारे साहित्य इथले जबाबदार शिक्षक हे उपलब्ध करून देत नसल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय। अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांची हेळसांड होत असल्याने हे सर्व विद्यार्थी आता आपापल्या घरी निघून गेले आहे। या संपूर्ण गंभीर बाबींची आप्पा प्रतिष्ठानच्या वतीने दाखल घेण्यात आली व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षकांना घेराव घालत या गंभीर बाबींचा जाब विचारण्यात आला। मात्र या शिक्षकांकडे याचा एकही प्रश्नाचं उत्तर नव्हतं। या संपूर्ण गंभीर बाबींची मुख्याध्यापकांना विचारणा केली असता त्यांनी या ठिकाणी लागणाऱ्या सामग्रीकरिता आम्हाला निधी उपलब्ध होत नसल्याने या अडचणीला आम्हाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे। आज गव्हर्नमेंट ITI काही विद्यार्थी आमच्याकडे आले असता तेथील बॉईज हॉस्टेलमध्ये पिण्यासाठी गरम पाणी देण्यात येत आहे अशी त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली। आम्ही काही माझ्या कार्यकर्त्यांसह आम्ही गव्हर्नमेंट ITI गेले असता तिथं बॉईज हॉस्टेलला विजिट केले असताना तिथले आरो फिल्टरसुद्धा बंद होते आणि नळाला गरम पाणी येत होते, त्यामुळे तेथील काही विद्यार्थी हॉस्टेलमधून घरी गेलेले आहे। आणि तिथं आम्ही विजिट करत असताना तिथे पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे, तुटलेले दरवाजे आहेत आणि तिथले बाथरूम जे स्वच्छतांचे 3-13 वाजलेले आहेत। तिथल्या काही शिक्षकांना आम्ही याची विचारपूस केली असता त्यांच्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हते आणि तिथे आम्ही त्यांना म्हटलं की ती व्यवस्था का बरं नाही आहे, त्यांनी आम्हाला उडवउडीचे उत्तर दिले। एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं, तरी त्यांनी सगळे काही जे कागदोपत्रीच त्यांचे निर्णय आहेत आम्हाला मंगळवारपर्यंतचा त्यांनी वेळ दिलेला आहे। मंगळवारपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना सुखसुविधा आणि स्वच्छता राखू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे। अन्य जर हे मंगळवारपर्यंत त्यांनी केलं नाही तर आप्पा प्रतिष्ठानद्वारे आम्ही बुधवारी तिथे सकाळपासून आंदोलन छेडू असं आम्ही त्यांना सांगण्यात आलेलं आहे।